आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र सांगली जिल्ह्यात रविवारी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर जिल्ह्यात नवे दोनशे चौऱ्याण्णव रुग्ण सापडले आहेत सांगलीत एकशे अठ्ठ्याऐंशी तर मिरजेत ऐंशी कोरोना बाधितांचा सा यामध्ये समावेश आहे आज दिवसभरात नव्वद जण कोरोनामुक्त झाले असून एकशे सतरा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत अशी माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी दिली सांगली जिल्ह्यात आज पुन्हा सहा जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे यामध्ये सांगलीतील सत्तेचाळीस वर्ष पुरुष मीझ येथील त्रेचाळीस वर्षीय महिला पलूस येथील पासष्ट वर्षीय महिला आष्टा येथील पासष्ट वर्षीय पुरुष, पुरुष।, पुरुष सांगली येथील बहात्तर वर्षीय पुरुष मंगळूर येथील चौसष्ट वर्षीय पुरुषाचा यात समावेश आहे तसेच सांगली जिल्ह्यात तब्बल दोनशे चौऱ्याण्णव पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत यामध्ये आटपाडी तालुक्यातील एक जत तालुक्यातील चार कवटेमहाका तालुक्यातील दोन खानापूर तालुक्यातील दोन मिरज तालुक्यातील सात पलूस तालुक्यातील दोन शिराळा तालुक्यातील दोन तासगाव तालुक्यातील दोन वाळवा तालुक्यातील चार जणांचा समावेश आहे आज सापडलेल्या कोरोना रुग्णसंख्येतील सर्वाधिक रुग्णसंख्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका हद्दीतील आहेत मनपा हद्दीत तब्बल दोनशे अडुसष्ट जणांना कोरोनाची लागण झाली आहे यामध्ये सांगलीतील एकशे अठ्ठ्याऐंशी मिरजेतील ऐंशी रुग्णांचा यात समावेश आहे परराज्य परजिल्ह्यातील बेळगाव एक रत्नागिरी एक सातारा येथील एक कोल्हापूर येथील सहा अशा नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर सांगोला येथील पंचवीस वर्षीय पुरुष आणि कबनूर येथील पंचावन्न वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आज नवीन दोनशे चौऱ्याण्णव रुग्ण उपचाराखालील सोळाशे एक्केचाळीस रुग्ण आत्तापर्यंत बरे झालेले तेराशे छप्पन रुग्ण आत्तापर्यंत मृत झालेले शहाण्णव जण पण एकूण कोरोनाबाधित तीन हजार त्र्याण्णव चिंताजनक प्रकृती असलेले एकशे सतरा रुग्ण ग्रामीण भागातील बावीस रुग्ण शहरी भागातील चार रुग्ण मनपा क्षेत्रातील दोनशे अडुसष्ट रुग्ण अशी नोंद झाली आहे दरम्यान सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जनतेनं स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे प्रशासन तुमच्यासोबत आहे मात्र तरीही प्रत्येकानं कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी असे आवाहन कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर संजय साळुंखे यांनी केले आहे